ह्यो 81,000 रुपयाचा खर्च, कशाचा आहे गार्डन बेंचमेंट खरेदी 30 नग? सांगा 81,000 रुपये कुठे आहेत? एक मिनिट, 81,000 रुपये कुठे आहेत? पैसे गेले कुठं? कुठं? 81,000 रुपये ग्रामपंचायतचे पैसे, तुम्हाला पगार तुमचा मिळतो, तुम्ही 81,000 रुपये कुठं घालवलेत? इथं सामान दुकान तयार केलेले आहे. अगोदर का पैसे दिले ऍडव्हान्स मध्ये? त्याचं बिल दाखवा, त्याचं बिल दाखवा. हे बिलच आहेत. दाखवा बिल, बिल दाखवा. हे बिल नाही, जीएसटीचं हे बिल असतं. कुठे हे बिल असतं का? हे बिल देत काय असतं का बिल? आणि अगोदर पैसे देता तुम्ही 81,000 रुपये, तुम्हाला कमी वाटतात 81,000? कुठं? हे 81,000 तुम्ही खर्च केले ते कमी वाटतात का तुम्हाला? ऑर्डर दिलेली नाही, ऑर्डर होऊन तयार होऊन तिथं मटेरियल तयार. कुठे तयार? दाखवा. कुठला माणूस? कुठला? कुठे बसवलेत बेंच? कुठं बसवले बापू बेंच? कुठं बसवले बेंच? 81,000 रुपये तुम्ही गायब करताय अक्केच्या अक्के. हे 10,000 रुपये ऍडव्हान्स दिले ना त्याला, मग 81 का दिले तुम्ही? कुठं का दिले 81? तयार आहे की तिथं? कुठं तयार आहे? तुमच्या घरी आहे का तयार? तुमच्या घरी ठेवलंय का? आमच्या घरी नाही. मग इथं आणल्याशिवाय तुम्ही का पैसे दिले? कुठं का पैसे दिले हे 81,000 रुपये? इथं तेवढं तयार करायचं राहिलं ते का तयार करायचं राहिलं? आधी का पैसे दिले तुम्ही? का पैसे देता असे पैसे खर्च करता? वे 81,000 रुपये एवढे एवढे पैसे काय तुमच्या घरचे पैसे आहेत का? हे आमच्या घरचे नाही, तुमच्याच घरचे असल्या खर्च करताय तुम्ही. कुठे पैसे? कुठे बेंच? बेंच कुठं? दाखवा रे, दाखवा बेंच. घरचं पैसे असल्या का कसं बी खर्च करताय? हे सगळे ऍडव्हान्स मध्ये पैसे देताय? हे ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन ठेवलेत? हे तुम्हाला कमी वाटतं 81,000? आमच्या माणसं राहणार कामाला जाऊन 200-900 रुपये हजेरी जातात आणि पैसे कमावतात आणि तो भरत्यात खाऊ नका पैसे, असे लाज वाटत जरा. आम्हाला पैसे खाचून घ्यायची गरज नाही वाटत कुणाची. काय करताय मग? हे कसे पैसे काढलेत? ही खेळणी खरेदी? काय पैसे काढलेत? अगोदर पैसे काढताय मग बिल घेताय तुम्ही? ऍडव्हान्स ऍडव्हान्स ठेवलं वे 81,000 रुपयाचे 30 नग भागिले करा बरं. किती रुपयाला एक नग आणला? कुठं आणला सांगा? चला ऍडव्हान्स आहे तितके. एक नग किती रुपयाला आणला? कुठं नग आणला तुम्ही सांगा की? कुठं आणलं? खरेदी केली ना तुम्ही? कुठं केली सांगा? बोला लवकर, खरेदी कुठं केली तुम्ही? मीटिंग झाल्यावर बघू. मीटिंग झालं ना मी मला उत्तर द्याला तुम्हाला. हे तुम्ही बांधिले तुम्ही? मी हाय बांधील का तिथं? उत्तर द्या तुम्ही. कुठं आणली ही खरेदी करून? कुठं ही खरेदी? कुठं केली? ज्या दुकानात? दुकानात सांगा ना मला, ठिकाण सांगा ना. या दुकानात आणली सांगा. सांगा दुकान माहिती का तुम्हाला? माहिती का? कुठं आणली? सरपंच. कुठं आणली तुम्ही खरेदी? सरपंच. उत्तर बरोबर द्या, उत्तर बरोबर द्या. तुम्ही खरेदी कुठं करून आणली? कुठं आणली खरेदी करून सांगा? हे कुठं आणलं तुम्ही? बेंच कुठं आणल्यात बोला की? मी ते तुम्हाला बरोबर ऑर्डर देतो. मी ऑर्डर नाही, तुम्ही उत्तर द्या. तुम्ही खरेदी करून कुठं आणलं बेंच सांगा? बेंच कुठं आणले तुम्ही? 81,000 रुपये तुम्हाला कमी वाटतात? हे वाढताय, ह्याच्या काढताय पैसे. दाखवा की आणलेलं एक बेंच? एक बेंच आता किती सदस्य आहेत तुम्ही सांगा? तुमच्या इथं बेंच आलाय का बसायचा? 81,000 रुपयाचे बेंच आले आलाय का तुमच्या इथं? अण्णा तुमच्या घरापाशी बसवलाय का बेंच? आला का बेंच? पैसे खाताय तुम्हाला लाजा वाटू द्या. लाजा लाजा वाटू द्या. हा लाजा वाटू द्या. आणि एवढा दम आहे ना तिथं व्हिडिओ पशी बसून? चला हे घ्या, घ्या हे आणि चला हे घ्या. खाताय पैसे कशा कशात? लोकांचे पैसे आहेत हे. हाजरीला जातात लोक कामाला आमच्या इथली आणि तेव्हा पैसे कामावतात. मला तुम्ही सांगू नका की मी कोणाला सांगू नका. तुम्ही जबाबदार आहे, तुम्ही जबाबदार आहे. तुम्ही चेक वर सह्या केल्यात? ऑर्डर दिल्यानंतर कोणी केलं? कोणी ऑर्डर दिली? कोणी दिली ऑर्डर? कुठल्या मासिक मीटिंगला बेंचचा विषय झालाय? कधी आपलं ठरलं बेंच आणायचं? कोणी कोणी कधी ठरलंय? दाखवा 14 वित्त आयोगात. दाखवा 14 वित्त आयोगात. दाखवा की ठरलंय असं. पगार मिळतोय तेवढा संतुष्ट माना की? वरचे पैसे किती काढाल? आम्हाला दोन पैशांना कोणाची लागायची गरज? मला काय गरज? म्हणून तर ही कारभार करताय, काळा कारभार असला. हो काय मग कुठे पैसे? सांगा ना बेंच आणले मी ह्या दुकानात आणले. सांगा सांगा दुकान कुठे आहे की? आसुर दुकान सांगा. कुठे दुकान आहे? आसुर सरपंचांना आणले. सरपंचांना आणलं? तुम्हाला माहिती नाहीत ना? तुम्हाला माहिती नाहीत कुठं आणलेत? सरपंचांना खरेदी केल्यानंतर देणार. तुम्हाला माहितीये का नाही माहिती? तुम्हाला माहितीये का नाही माहिती तेवढं सांगा. बघा मी गेलोच नाही ना तुम्हाला माहिती. हा मग तुम्ही बघायला गेला नाही, बरं झालं ते बोलला. हा म्हणजे तुम्ही बिना बघता तुमचं तुम्ही हे जाऊ डायरेक्ट सह्या केल्यात, लक्षात घ्या.